आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री बालाजी उद्योग समूह, श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स स्वराज, श्री बालाजी ऍटो यमहा, श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, श्री बालाजी ऍटोमोबाईल्स, मित्सुबिशी ट्रॅक्टर्स, पुणे नाशिक हायवे कुकडे कॉलनी जवळ नारायणगाव, प्रोप्रायटर संतोष शेठ भुजबळ, तेज पर्व फाउंडेशन संचालित तेज ट्रेनिंग सेंटर इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉप, रविवार पेठ गणपती मंदिराजवळ जुन्नर जिल्हा पुणे, बीव्ही मांडे ग्रुपचे जय किसान फार्मर्स मॉल, शाखा नंबर 1 मुक्काम पोस्ट ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, शाखा नंबर 2 जुन्नर नारायणगाव रोड एचपी पेट्रोल पंपा शेजारी आगार खोरे जुन्नर, शाखा नंबर 3 ओंकार हाइट्स पीडीसीसी व युनियन बँक शेजारी ब्राह्मणवाडा रोड ओतूर। गेल्या 3 पिढ्यांपासून चष्मा व्यवसायामध्ये नावाजलेलं एकच नाव म्हणजे डीएम मुळे चष्मावाला। संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातील भव्य दुमजली शोरूम नारायणगाव येथे डीएम मुळे चष्मावाला, टावरे प्लाझा खोडत रोड बस स्टँड समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। बालाजी प्रॉपर्टी खरेदी विक्री शेती जागा बखळ जागा एनए जागा घर फ्लॅट बंगलो व्यावसायिक गाळे खरेदी विक्री व कमिशन वर व्यवहार करून मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच बालाजी प्रॉपर्टी। आपला आवाज मुख्य कार्यालय पहिला मजला कॉलेज रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे। हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मेसर्स शहा ब्रदर्स 1/2 कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर, अद्वैत होंडा नारायणगाव, अद्वैत होंडा पुणे नाशिक हायवे नारायणगाव। संस्कृती जपणारं आगळं वेगळं घर विजयलक्ष्मी नक्षत्र सुखमय आनंदमय घर CTS नंबर 57-60 कल्याण पेठ जुन्नर, ऑफिस विजयलक्ष्मी अपार्टमेंट समोर रविवार पेठ जुन्नर जिल्हा पुणे। साई ज्वेलर्स नाविन्य विश्वास आणि परंपरा अपुलकीची सोनेरी 25 वर्ष इंदिरा प्लाझा शंकरपुरा पेठ जुन्नर जिल्हा पुणे। नमस्कार, मी श्रद्धा वाघमारे। आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। गणपती बाप्पाच्या लाडक्या बहिणीचं म्हणजे गौराईचं स्वागत सर्वत्र मोठ्या उत्साहात होत आहे। आता आपण रांजणेकरांच्या घरी आहोत, त्यांच्याही घरी गौरी गणपतीचं स्वागत खूप मोठ्या उत्साहात आणि सजावटही अतिशय आकर्षक पद्धतीनं केलेली आहे। आपण त्यांना विचारूया त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या सजावटीची आणि देखाव्याची तयारी केलेली आहे। तयारी आम्ही एक 8-10 दिवस आधी आम्ही हे पेरून घेतलं पिंड आणि याच्यामध्ये श्री गव्हामध्ये पेरलं आणि ते मोहरीमध्ये पेरलं आणि मग 15-20 दिवस त्याला छान पाणी घालून ते असं मोठं होत गेलं आणि हे जे बाळ आहेत हे आम्ही याच वर्षी बसवले ते त्याची पण सजावट आम्ही 12-20 दिवस आधीपासून केली। गौराई आपल्या माहेरी आलेली आहे तिच्यासाठी तुम्ही गोडाचा नैवेद्य केला आहे, त्यामध्ये तुम्ही काय काय फराळ बनवलेला आहे? आम्ही करंजी बेसनाचे लाडू शंकर पाळे आणि चकल्या केल्या। या गौरीची स्थापना तुम्ही किती वर्षापासून तुमच्या घरामध्ये करत आहात? आमच्याकडे माझ्या सासूबाईंपासून आमचे हे मुखवटे आहेत त्यांच्या हातचे आणि माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली तर मी 10 वर्ष झाली मी करते। माझ्या आधीपासून माझ्या जाऊबाई करत आहेत, 18 वर्ष झाली जाऊबाई करते। अतिशय पिढ्यानपिढ्या पासून या रांजणेकरांकडे गौरी गणपतीचं स्वागत अतिशय जल्लोषामध्ये केलं जातं। माझ्यासोबत रांजणेकर काका आहेत, आपण त्यांना विचारूया ते कशा पद्धतीनं आणि किती वर्षापासून गौराईची तयारी करत आहेत। जवळजवळ 20 वर्षापासून गौराईची स्थापना करतो आम्ही, आमची मंडळी होती त्यांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर 1 वर्ष गॅप गेल्यानंतर स्टेप्स थोडल्या सोनबाई आले आणि त्यांनी खंड न पडू देता मी अखंड करणार म्हणून त्यांनी सुरुवात केली। परंपरेचा कोणताही खंड न पडू देता रांजणेकरांनी गौरी गणपतीची ही परंपरा
आणि या रूढी ह्या चाली ही संस्कृती आतापर्यंत जपलेली आहे. या गणपतीच्या निमित्तानं गणरायाच्या आशीर्वादाच्या निमित्तानं तुम्ही कोणता संदेश द्याल? गणपतीमध्ये एक संदेश द्यायचा झाला तर म्हणजे सगळ्यांना सुख सुखाचं समाधानाचं सध्या जरा म्हणजे सगळे चिंतेतच आहेत. थोडंसं वातावरण वेगळं असल्यामुळे थोडंसं चिंतेत असतं सगळं. सगळ्यांना सुखी समाधानी गणपती बाप्पांनी ठेवावं अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. सध्या पाण्याची कमतरता आणि पावसाच्या अभावी पडलेला थोडाफार जो दुष्काळ सहन करावा लागतो त्या दुष्काळामध्ये माणसांसोबत प्राणी मात्रांना सुद्धा हा दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतात. रांजणीकरांच्या घरामध्ये अतिशय सुबक पद्धतीनं समाजाला संदेश देणारा एक छोटासा देखावा त्यांनी सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी धान्य पेरून ते धान्य प्राणी मात्रांची प्रतिकृती तिथे ठेवून की आपण जे काही उगवतो आहे त्या आपल्या धान्यातला काही वाटा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्राणी मात्रांनाही दिला जावा असा एक छानसा संदेश त्यांनी समाजाला दिलेला आहे. अतिशय सुबक पद्धतीनं त्यांनी आखीव रेखीव अशी गौराईची मांडणी ही इथे केलेली आहे. सुंदर सजावट आपल्याला त्यांच्या सजावटीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. सर्वांची विघ्न हरणारा आपला विघ्न हरता त्याचा जयघोष आता आपण करूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपलं घर आपला गणपती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री बालाजी उद्योग समूह, श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स स्वराज, श्री बालाजी ऍटो यमहा, श्री बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज, श्री बालाजी ऑटोमोबाईल्स, मित्सुबिशी ट्रॅक्टर्स, पुणे नाशिक हायवे कुकडे कॉलनी जवळ नारायणगाव, प्रोप्रायटर संतोष शेठ भुजबळ, तेज पर्व फाउंडेशन संचालित तेज ट्रेनिंग सेंटर इंग्लिश स्पीकिंग वर्कशॉप, रविवार पेठ गणपती मंदिराजवळ जुन्नर जिल्हा पुणे, बीव्ही मांडे ग्रुपचे जय किसान फार्मर्स मॉल, शाखा नंबर 1 मुक्काम पोस्ट ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, शाखा नंबर 2 जुन्नर नारायणगाव रोड एचपी पेट्रोल पंपा शेजारी आगार थोरे जुन्नर, शाखा नंबर 3 ओंकार हाइट्स पीडीसीसी व युनियन बँक शेजारी ब्राह्मणवाडा रोड ओतूर. गेल्या 3 पिढ्यांपासून चष्मा व्यवसायामध्ये नावाजलेलं एकच नाव म्हणजे डीएम मुळे चष्मावाला. संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातील भव्य दुमजली शोरूम नारायणगाव येथे डीएम मुळे चष्मावाला, टावरे प्लाझा खोडत रोड बस स्टँड समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे. बालाजी प्रॉपर्टी खरेदी विक्री शेती जागा बखळ जागा एनए जागा घर फ्लॅट बंगलो व्यावसायिक गाळे खरेदी विक्री व कमिशन वर व्यवहार करून मिळण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच बालाजी प्रॉपर्टी. आपला आवाज मुख्य कार्यालय पहिला मजला कॉलेज रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मेसर्स शहा ब्रदर्स 1/2 कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर, अद्वैत होंडा नारायणगाव, अद्वैत होंडा पुणे नाशिक हायवे नारायणगाव. संस्कृती जपणारं आगळं वेगळं घर विजयालक्ष्मी नक्षत्र सुखमय आनंदमय घर CTS नंबर 57-60 कल्याण पेठ जुन्नर. ऑफिस विजयालक्ष्मी अपार्टमेंट समोर रविवार पेठ जुन्नर जिल्हा पुणे. साई ज्वेलर्स नाविन्य विश्वास आणि परंपरा अपुलकीची सोनेरी 25 वर्ष इंदिरा प्लाझा शंकरपुरा पेठ जुन्नर जिल्हा पुणे.